नाशिक लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार माणिकराव कोकटे यांनी गिरणारे सह ग्रामीण भागात प्रचार दौरा केला. नाशिक लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी नाशिक तालुक्यात आपला प्रचार दौरा केला. जिल्ह्यातील चांदशी, जलालपूर, महादेवपूर, मातोरी आदी गावांमध्ये आपला प्रचार दौरा केला. सर्वप्रथम गावातील प्रमुख ग्रामदैवतांचं दर्शन घेऊन कोकाटेंनी आपला प्रचार सुरू केला. गावकऱ्यांशी कोकाटेंनी प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या. या प्रसंगी चांदशीचे सरपंच रामदास गारे, रामचंद्र गारे, उपसरपंच राहुल पाटील, विकास रोकडे, संजय रोकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचार दौऱ्यादरम्यान मातोरी गावात सभा देखील घेण्यात आली. सभेमध्ये कोकाट यांचा शाल्व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर सभेस सुरुवात करण्यात आली. यावेळी माणिकराव कोकाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सर्वच पक्ष आपल्या पद्धतीने करत असतात, आणि दुर्दैवाने आताच्या घडीमध्ये राजकीय समीकरण ही जाती पातीच्या आणि भ्रष्टाचाराच्या मुळाशी या ठिकाणी दडलेली आहे. कोणाची युती, कोणाची आघाडी कधी होईल, कशामुळे होईल हे आता सांगता येणं अवघड आहे. माझं म्हणणं फक्त एकच आहे, जर तुमच्या वर्षानुवर्षाच्या या ठिकाणी युती आणि आघाड्या आहेत, मग तुमचं मधल्याच काळात का जमत नाही, निवडणुकीच्या काळातच का जमत? इतर 5 वर्ष आपण एकमेकावर कुरगुड्या करतात, एकमेकावर टीका टिप्पणी करतात. काँग्रेसचं राष्ट्रवादी जमत नाही, राष्ट्रवादीचं काँग्रेसशी जमत नाही, सेना बीजेपी तर काय करत होती हे आपल्याला सर्वांना कल्पना आहे. एकमेकाचे गळे दाबायला निघालेली ही माणसं, तत्वाचं भाषण देणारी ही माणसं, विकासाच्या प्रश्नावर बोलणारी ही माणसं, खिशात राजीनामे घेऊन फिरणारी ही नेते मंडळी अचानक एका रात्रीमध्ये बदलून आणि युतीचे गोडवे गायला सुरुवात झाली. असं काय घडलंय की एका रात्रीमधून असा बदल का घडलाय? नंबर एक, सत्ता प्राप्तीसाठी आपल्याला मदत पाहिजे. सत्ता ही मूळ ध्येय आहे, त्यामुळे मूळ विचार हा धार्मिक विचार एकत्र करून त्या विचाराच्या आधारावरती त्या विचाराचा देखावा करून आम्ही एकत्र आलो, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करायचं. आणि मग तुम्ही त्या आधारावर जर एकत्र आले तर त्या देशामध्ये ज्या समाजाचे, ज्या जनतेचे, ज्या घटकांचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर तुम्ही का चर्चा करत नाही? या सभेनंतर कोकाटे यांनी आपला प्रचार दौरा मुंगसरे, दुगाव, दरी, वाडगाव, लाडची, गाळोशीपाडा, चाडगाव, ओझरखेड, देवगाव, नाईकवाडी, धोंडेगाव, नागलवाडी आदी गावांकडे वळवला. या गावांमध्ये देखील प्रत्यक्ष संवाद साधत गावकऱ्यांच्या समस्या कोकाटेंनी जाणून घेतल्या. त्याबरोबरच गावकऱ्यांनी देखील आपल्या समस्या कोकाटेंसमोर मांडल्या. या ठिकाणी प्रथमच लोकसभेचे जे काही उमेदवार आहेत ते या ठिकाणी या गावामध्ये आलेले आहे आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. साहेब, या ठिकाणी तुमच्या ज्या नावाचा जो काही लौकिक आहे तो अतिशय आम्हाला या ठिकाणी ऐकायला भेटला आहे की तुम्ही सिन्नर जो काही तालुका आहे हा दुष्काळी तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये ज्या काही पाण्याच्या योजना असेल, क्रीडा संकुल असेल, अनेक योजना त्या ठिकाणी तुमच्या सिन्नर तालुक्यासाठी दिलेल्या आहे आणि या ठिकाणी तुम्ही जो काही मागचे जे काही खासदार आहेत, जे काही 2 खासदार या ठिकाणी आहेत, त्या खासदारांच्या तुलनेत नक्कीच चांगलं काम करण्याचे या ठिकाणी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि या ठिकाणी आमचा आदिवासी बहुल गाव आहे, जवळ 75-80% या ठिकाणी आणि त्याचं श्रेय माणिकरावांना फार मोठं आहे. आपण ते लोकसभेची निवडणूक वाढवतात, त्यांची उमेद चांगली, त्यांचं काम चांगलं, त्यांचे धडाडी चांगले आणि असे धडाडीचे कार्यकर्ते उभे राहिले ही याची चांगली गोष्ट आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. भाऊ कोकाटे यांचं मागच्या 15 दिवसात आम्ही सिन्नर भागात एका कामानिमित्त गेलो असताना
सर्व लोकांच्या मनातल्या भावना चर्चा ऐकल्या की तिकडे तर कोणीच ऐकायला सुद्धा तयार नाही. विकासाचं एकच नाव माणिकराव माणिकराव याच गोष्टी आम्ही कायमस्वरूपी ऐकत आलो. आणि त्यानंतर या नाशिकमध्ये जेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून सभा घेतली त्या सभेचाही जो बुधवारा पाहिला त्यानंतर निश्चितपणे असं वाटतं की काहीतरी परिवर्तन होईल याची चाहूल कदाचित लागते. आणि तुम्हालाही सांगायला काही हरकत नाही. या प्रसंगी लाडचीचे उपसरपंच मुरलीधर पारदी रामचंद्र उदास मुंगसरे गावातील भास्कर म्हैजदुने तुळशीराम म्हैजदुने शंकर भोर सुरेश भोर शिवाजी भोर तसेच दरी गावातील सरपंच अलका गांगोर्डे सारिका भोई भाऊसाहेब आचारी अंबादास गांगोर्डे किरण गांगोर्डे चाडगाव येथील सरपंच सुभाष पारधी संपत मुसळे आदी ग्रामस्थांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराच्या सर्वात शेवटी कोकाटेंनी गिरणारे परिसरात प्रचार दौरा करत सभा घेतली. सर्वप्रथम कोकाटेंचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर सभेस सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी कोकाटे समर्थ ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहेब आमच्या गावची समस्या आहे की शाळेमध्ये इथे 150 अधिक मुलं हे गिरणाऱ्याला शाळेमध्ये जात असतात तर त्या मुलांसाठी या गावाला बसची व्यवस्था नाही तर अशा लोकांसाठी किंवा पेशंट असतील पावसाळ्यामध्ये त्यांना जाण्यासाठी सुविधा नाही तर त्यांच्यासाठी बस चालू झाली पाहिजे व गावच्या रस्त्यांचं पण काम चालू झालं पाहिजे व गावामध्ये गटारे असेल किंवा सर्वसामान्यांना शौचालय असेल या सर्व ज्या मूलभूत गरजा आहेत या गावाला भेटत नाही किंवा आपल्या गावाला बस चालू झाली पाहिजे अशी समस्या आमच्या गावची आहे. छोटी समस्या आहे बस चालू करणं काही फार मोठी समस्या नाही. गिरण्याला बस येते जवळपूर बस येते आणि इथे लोकसंख्या 900 इथेच होते का नाव नंबर लिहून द्या जगावर बसून द्या काय पुढारी तुमचे काय गाव आहे काय घ्यायचे गावाला बस द्या. आणि 12:30 शाळा सुटते तर त्यामुळे मुलांना आपण असतात आणि दररोज येऊन जाऊन करणं म्हटलं मग घरी येऊन अभ्यासाला त्यांची मानसिकता तेवढी राहत नाही त्यामुळे घरी येऊन मग झोपून घ्यायचं किंवा हॅलो बहीण साहेब माणिकराव कोकाटे बोलतो मी येतो का आवाज. हा मी जरा हा मी नाशिक तालुक्यामध्ये साडगावला आहे साडगाव साडगाव या गिरणाऱ्यापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. संपूर्ण आदिवासी गाव आहे. त्या गावातली 150 मुलं रोज शाळेत जातात गिरणाऱ्याला पायी आणि रोज येतात पायी. त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून अजून या गावाने बस पायी आहे. का बरं बस चालू होत नाही गावाला काही बस आपण चालू नाही करू शकत आपण आपण जर आपले माणसं पाठवा एसटीच्या अधिकारी तपास त्या तिथे तिथे कुठे एका ठिकाणी बस टर्न होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर PWDच्या किंवा जिल्हा परिषदच्या लोकांना पत्र पाठवून त्यांचे इंजिनियर बरोबर घेऊन मला रिझल्ट द्या तुम्ही 1 महिनाभराच्या आत त्यांना बस चालू झाली पाहिजे 15 दिवसाच्या आत. येथील लोक तुम्हाला रस्ता पाहायला बघू आपण काय. 9 News साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे नाशिक.